नमस्कार। कथेचं नाव सात अंतरीची, लेखिका राजश्री बर्वे, अभिवाचन सुरेखा करमरकर। धीम्या गतीने रात्र पुढे सरत होती। काही केल्या दीपालीला झोप येत नव्हती। सारखं या कुशीवरून त्या कुशीवर वळणं चालू होतं। पंख्याची घरघर, बाहेरील पावसाचा उदास करणारा आवाज आणि शांतपणे झोपलेल्या प्रमोदच्या घोरण्याचा आवाज, ह्या सर्व आवाजांमुळे तिला आपल्या अंतर्मनाशी संवाद साधणं कठीण जात होतं। तिला कोड्यात टाकून प्रमोद मात्र शांत मनाने निद्रेच्या कुशीत शिरला होता। प्रमोद सारख्या सरळ मार्गी प्रामाणिक माणसानंही शेवटी परिस्थिती पुढे नमावं, नियतीच्या हातातील खेळणं बनून जावं। जीवनात अशी काही वळणं यावीत की जिथे आपण आयुष्यभर जपलेल्या तत्वांना तिलांजली देणं भाग पडावं। विचारांच्या आवर्तनांना बाजूला सारून दीपाली उठली, आत गेली। पाण्याचा एक ग्लास पोटात गेला आणि तिला बरं वाटलं। ती तशीच बेडरूमच्या गॅलरीत जाऊन उभी राहिली। बाहेर वॉचमन रेनकोट चढवून गस्त घालीत होता। ती त्याच्याबद्दल विचार करू लागली। किती पगार असेल ह्याला? 10,000? 15,000? कसं चालवत असेल हा आपलं घर? याचा विचार करता करता तिला स्वतःच चाळीतलं घर आठवलं, घरातील दारिद्र्य आठवलं। तिचं पूर्वायुष्य तिच्या भोवती गिरक्या घेत फिरू लागलं। खरच आयुष्याने आपल्याला कोणत्या वळणावर आणून सोडलंय? काही केल्या हा तिढा सुटत नाहीये। नवऱ्याचा सल्ला पटत नाहीये, पण दुसरा काहीही मार्गही दिसत नाहीये। एखाद्या मैत्रिणीशी बोलायला हवं। कुणाशी बरं बोलावं? कुणाकडे मन मोकळं करावं? विचार करता करता तिला पेंग येऊ लागली। आत येऊन तिने बिछाण्यावर अंग टाकलं। निद्रा आणि जागृतावस्थेच्या सीमारेषेवर झोके घेणं चालू होतं तिचं। अनेक शब्दांमागून वाक्य फेर धरू लागली। त्यातूनच तिच्या समोर एक पत्र आकाराला आलं, मैत्रिणीला लिहिलेलं। प्रिय मैत्रिणीस, सप्रेम नमस्कार। आजचा दिवस माझ्या आयुष्यात एक भले मोठे प्रश्नचिन्ह घेऊन आला आहे ग। त्या प्रश्नचिन्हाच्या त्या गोल गरगरीत विळख्यात मी अशी काही सापडले आहे की काही विचारू नकोस। हा प्रश्न मी आज तुझ्यासमोर मांडत आहे। आज माझ्यासमोर माझं पूर्ण आयुष्य दिसत आहे। बालपणीचे ते दारिद्र्याचे दिवस आठवले ना तरी अंगावर शहारा येतो। माझे वडील शाळेत शिक्षक होते। घरात कमावणारे ते एकटेच, मी खाणारी तोंड मात्र अनेक। कसे बसे दिवस ढकलले। आम्ही दोन्ही भावंड परिस्थिती समजून वागलो, शिकलो आणि मार्गाला लागलो। भावाने आपला निराळाच मार्ग निवडला आणि आम्हाला पार मागे सोडून वळूनही न पाहता परदेशात निघून गेला। तेथे स्थायिक झाला, पूर्ण भूतकाळावर पडदा टाकून। आता आई वडिलांची जबाबदारी ही माझ्यावरच आहे। मी ऑफिसर झाले। प्रमोद सारख्या सुशिक्षित देखण्या मुलाबरोबर संसार थाटला। तो सॉफ्टवेअर इंजिनियर असल्याने त्याला अमेरिकेत जायची संधी मिळाली। आता कुठे थोडाफार पैसा मला दिसू लागला होता। ह्या संधीचा फायदा घेत आम्ही बँड्राला 4 रूमचा फ्लॅट लोन काढून घेतला। 7-8 वर्षात अर्ध अधिक लोनही फिटलं। एव्हा ना माझा संसार युवराज स्वराज सारख्या गोड मुलांनी फळला होता, फुलला होता। सुख म्हणजे अजून काय असतं ग? सारं काही दृष्ट लागेल असं घडत होतं। देव माझ्या कुटुंबावर खूप खूप खुश होता। पण अचानक दैवमंत्र नाराज झालं होतं। त्याच्या एकाच तडाख्यात होत्याचं नव्हतं झालं।
अमेरिकेत मंदीची जोरदार लाट आली आणि प्रमोदला भारतात परतावं लागलं। भारतात आला पण इथेही तीच परिस्थिती, मनासारखी नोकरी काही मिळेना। हळूहळू सहनशक्ती संपू लागली। आता त्याने मिळेल ती नोकरी, मग पगार किती का कमी असे ना, स्वीकारायचं ठरवलं। तोच त्याला अर्धांगवायूचा जोरदार अटॅक आला। त्या ट्रीटमेंटमध्ये थोडी थोडकी नाही, चांगली 2 वर्ष गेली। ह्यातून बरा सावरला तो, पण त्याच्या वाचेवर परिणाम झाला। आता त्याचे हातपाय ठीक आहेत, मेंदूही चांगला चालतोय, पण अडखळत बोलण्याने इंटरव्ह्यूला मार खातोय। एखाद्या सुशिक्षित नवऱ्याला बायकोवर अवलंबून राहावे लागत असेल तर त्याची काय अवस्था होत असेल हे तू जाणू शकतेस। हे सर्व कमी म्हणून की काय, 4 महिन्यापूर्वी स्वराजचा ऍक्सिडेंट झाला। त्याच्या कमरेचं हाड मोडलं, त्याचं ऑपरेशन झालं, ते ऑपरेशन अयशस्वी झालं, मग दुसरं ऑपरेशन। देव तर माझी परीक्षा घेतोय, एका संकटातून पूर्ती बाहेर येत नाही ना, तोवर पुढ्यात दुसरं संकट येऊन उभं राहतं। तरी हिम्मत हरले नाही, सारं जग मला जिगरबाज म्हणून कुर्णिसात करतंय। संकटावर मात करणारी झाशीची राणी म्हणून शबासकी मिळवते। नवऱ्याचं मन जपते, मुलांची तब्येत जपते, घरातलं पाहून ऑफिस सांभाळायची तारेवरची कसरत चालूच आहे। मुलांना मात्र सांगून ठेवलंय, खूप शिकायचं, मोठं व्हायचं, शिक्षणाची खूप आवड मला। खरं तर मला CA व्हायचं होतं, पण परिस्थितीमुळे नाही जमलं। लवकरात लवकर नोकरी धरून बाबांना मदत करणं आवश्यक होतं ना। आताही प्रत्येक वर्षी 10वी 12वीच्या निकालानंतर गरीब मुलांच्या यशाच्या बातम्या पेपरमध्ये झळकतात, ते वाचताना डोळे तुडुंब भरतात। दोन्ही मुलांना त्या बातम्या वाचायला लावते। तुमच्या शिक्षणासाठी मी वाटेल तो खर्च करेन, पण खूप शिका। ही शिकवण मी लहानपणापासूनच देत आली आहे त्यांना। पण आता परिस्थिती बदलली आहे। प्रमोद आणि स्वराजच्या दुखण्यात पाण्यासारखा पैसा खर्च झाला। पैसा येतोय फक्त एकाच मार्गाने, माझ्या कष्टाच्या। पण जायला मात्र अनेक वाटा मिळाला आहेत त्याला। मानसिक बळ बरेच जण देतात, पण आर्थिक बळ, ज्याचं त्यालाच मिळवावं लागतं ना। त्यातच युवराज आता 12वी झालाय, अतिशय गुणी मुलगा आहे। एवढ्या संकटांनी घरावर दहशतवादी हल्ला केला, पण या समजूतदार मुलाने आपला अभ्यास कधीच चुकवला नाही। इंजिनिअरिंग आणि पुढे MBA करायची इच्छा आहे त्याची। माझी तर स्वप्न धुळीला मिळाली, आणि आता मुलांच्याही स्वप्नांचा चुरडा करायचा का? सर्व सोंग आणता येतात, पण पैशाचं सोंग नाही आणता येत। त्याने BAC ला जाणं प्रमोदला तर मुळीच मान्य नाही। मुलाची कुवत असताना त्याने उच्च शिक्षण का घ्यायचं नाही, असं त्याचं मत आहे। कधी नव्हे तो आज आम्हा नवरा बायकोचा मोठा वाद झाला। जे मला कधीच शक्य होणार नाही ना, तेच प्रमोदनं सुचवलंय। वर कमाई करायला, टेबला खालून पैसे घ्यायला। प्रमोदचे हे मत ऐकून मी स्तंभित झाले, सैर बहिर झाले। ऑफिसमध्येही वेड्यात काढतात मला, फक्त सिनियर्सच नाही तर ज्युनियर्सही। माझ्या मागाहून येऊनही बरीच माया जमवली आहे त्यांनी। तो वर्गीस, तो तर मला कधीच सांगतोय, मॅडम वेडेपणा करताय तुम्ही, आमच्यात सामील व्हा, सुखी व्हाल। ही तत्व, ही मूल्य सारं काही बकवास आहे। ह्या जगात चलती आहे ना ती फक्त पैशाची। सर्व बाजूंनी माझ्यावर दबाव येतोय, चांगलं काय वाईट काय काहीच समजत नाहीये। एक एकदा वाटतं आपण आयुष्यभर प्रामाणिकपणे वागलो, कष्ट केले, काय मिळालं आपल्याला? वाट्याला फक्त दुःखच आली ना।
काय उपयोग आहे या प्रामाणिकपणाचा? पैसे खाऊन इमले बांधणारे मंत्र मज्जेत आहेत, मग आपणही तेच करावं का? परत वाटत, नको, हा चुकीचा मार्ग आहे. आपल्यावर आपल्या आई वडिलांनी असे संस्कार कधीच केले नाहीत. शाळेतून ट्युशन्स घ्यायला परवानगी नव्हती ना, तर वडिलांनी कुवत असूनही घेतल्या नाहीत ट्युशन्स. पोटाला चिमटे काढून राहिलो, पण अयोग्य मार्गाच्या पैशाला घरात प्रवेश नव्हता. माझ्या अत्यंत आवडीच्या शिक्षिका होत्या परांजपेबाई. शिकून झालं ना की रोज एक तरी छोटी गोष्ट सांगायच्या. त्यांच्या ह्या मूल्यवान गोष्टीतून बरंच काही शिकले. आयुष्याचं गणित योग्य पद्धतीने सोडवायला त्यांनीच शिकवलं. कर्माचा सिद्धांत त्यांच्याकडूनच कळला. संस्कारांची बीज मनात पेरायचं काम आई, वडील आणि परांजपेबाईंनी अगदी चोख केलं. असं सर्व असतानाही केवळ मोठ्या स्वप्नपूर्तीसाठी आपण संस्कारांची पाटी परत कोरी करायची? पण मग परत युवराज आठवतो. त्याच्या डोळ्यातील बुद्धिमत्तेची ती चमक, खूप शिकण्याचा त्याचा निर्धार, असह्य प्रमोदची नजर, हे सर्व आठवतं आणि मन परत डळमळीत होतं. आज माझ्या आयुष्याचा आलेखच तुझ्या समोर मांडला आहे. प्रमोद म्हणतोय, त्या वाटेने जाऊ? माझ्या नवऱ्याच्या आणि मुलांच्या स्वप्नांना जपू की माझ्या जीवनमूल्यांना गोंजारू? या दोन्ही गोष्टी एकत्र करता येणं शक्य आहे? तुझं मत माझ्या निर्णयासाठी फार महत्वाचं आहे. कृपा करून योग्य मार्ग दाखव, वाट पाहते. तुझी दीपाली. स्वप्नातील पत्र पूर्ण झालं. अर्धवट झोपलेल्या दीपालीच्या चेहऱ्यावर संमिश्र भावनांचं जाळं पसरलं. कुणाकडे तरी मन मोकळं केल्याचं समाधान त्यात होत, तसंच उत्तराच्या अपेक्षेचं प्रश्नचिन्हही. आपल्या भावनांना समजून घेईल ती? पत्राचं उत्तर पाठवेल? काय असेल त्यात? आणि पाहता पाहता तिच्या डोळ्यांसमोर अजून एक पत्र साकारलं. प्रिय दीपालीस, तुझ्या पत्रातून तुझी द्विधा मनस्थिती समजली. फार अभिमान वाटला तुझा, पण खरं सांगू थोडीशी कीवही आली. इतक्या उदात्त विचारांच्या सरळ मार्गी संस्कारी स्त्रीचं कुठल्या तरी स्वार्थी स्त्रीमध्ये रूपांतर होते की काय, ह्या शंकेने मन व्याकुळ झालंय. तुझ्या मुलाच्या प्रती भावना मी समजू शकते. गरिबीमुळे शिक्षणाला लगाम घालाव्या लागणाऱ्या बुद्धिमान मुलीचं अंतःकरणही समजू शकते. स्वप्न पाहणं, महत्वाकांक्षा असणं आणि त्यांची पूर्तता होणं हे अभिमानास्पद. बट ॲट व्हॉट कॉस्ट? ज्या स्वप्नपूर्तीसाठी तू उंच गगनात भराऱ्या मारू इच्छितेस, तेथे पोचता पोचता तुझा एखादा पंख तर तुटणार नाही ना? पंख तुटला तरी चालेल, पण आकाशात विहरण्याचा तुझा आत्मविश्वासच डळमळीत होणार नाही ना? ज्या मूल्यांवर, ज्या तत्वावर तुझी जीवन प्रणाली आधारलेली आहे, त्यांना तिलांजली देऊन तू स्वतः सुखी होशील का? अग, कणा नसलेल्या माणसाप्रमाणे तुझी अवस्था होईल. आपल्या कृतीच्या तुला ज्या वेदना होतील, त्या मुलांच्या उच्च शिक्षणाच्या सुखाच्या आनंदावर विरजण घालतील. भविष्यात परत मागे वळून पाहशील तर अतीव दुःखाने विवळशील. तुझ्या पत्रात तुझ्या वांद्र्याच्या 4 रूमच्या राहत्या फ्लॅटचा उल्लेख झाला आहे. मुलांना शिकवायचं आहे ना, मग वीक ना तो फ्लॅट. बोरिवलीला 3 रूमचा फ्लॅट घे. दोन्ही मुलांची शिक्षण उरलेल्या पैशात होतील. आणि प्रमोदला नोकरी मिळत नाही ना, मग ठीक आहे, नोकरी हा एकच उपजीविकेचा मार्ग आहे का ग? अशा लोकांना काम मिळवून देण्यासाठी मदत करणाऱ्या अनेक संस्था असतात, त्याच कशाला
अगदी तुझ्या ओळखीने सुद्धा त्याला घरी बसून प्रोग्रामिंगची, वेब डिझायनिंग वा इतर कम्प्युटर संबंधित कामं करता येतील. पहा, थोडे पैसे मिळाले तरी त्याचा आत्मविश्वास बहरून येईल. त्याला स्वतःच्या पाठीवर घेऊन भराऱ्या मारू नकोस, तर त्याच्या पंखात बळ येईल असं पहा. त्याच्या स्वतःच्या उडण्याचा लांबून आनंद घे. तू माझ्यावर एवढा विश्वास दाखवलास म्हणून सांगते, लाज घेण्याचाच नाही हं, तर त्याबद्दल विचार करण्याचाही गुन्हा करू नकोस. अगं ताठ मानेने जग, ताठ कण्याने जग. तुझी स्वरूप आली परांजपे. अर्धवट झोपलेल्या दीपालीला पत्रातील शब्दांनी पूर्ण जाग केलं. बाहेर झुंजुमुंज होत होत. कोण ही स्वरूप आली? ह्या नावाच्या कुणालाच तर आपण ओळखत नाही, आणि तिचं मत आपल्याला स्वप्नात एवढं महत्वाचं का बरं वाटत होत? स्वरूपाली स्वरूपाली परत परत ते नाव उच्चारूनही दीपालीला ती कोण ते आठवत नव्हतं. बरं, आडनाव परांजपे, हे तर आपल्या आदर्श व्यक्ती परांजपेबाईंचं आडनाव, पण त्यांचं नाव तर कुसुम होत. ही स्वरूपाली कोण? जी कोण असेल ती, पण तिने किती छान उपाय सुचवला आहे. आजच ही जागा विकण्यासाठी जाहिरात द्यायला हवी. आणि हो, पाठिंबा ह्या स्वयंसेवी संस्थेतही प्रमोदसाठी चौकशी करायला हवी. दीपालीला आता अगदी हुरूप आला होता. मनावरचं एक भलं मोठं ओझं उतरलं. आता फक्त एकच प्रश्न राहिला होता, ही स्वरूपाली कोण? विचार करत करत ती अंथरुणावर उठून बसली. समोर लक्ष गेलं तर समोरच्या आरशात तिला स्वतःच प्रतिबिंब दिसलं. हसऱ्या चेहऱ्यांनी ते तिला विचारत होत, मला ओळखलं नाहीस? आता दीपालीच्या डोक्यात प्रकाश पडला अगदी लखपणे. स्वरूपाली म्हणजे आपलं स्वतःच स्वरूप. तिने दिलेलं उत्तर म्हणजे आपल्याच अंतरीची साध. दीपाली गॅलरीत आली. पाऊस पूर्ण थांबला होता. स्वच्छ सूर्यप्रकाश पडला होता. आभाळ निरभ्र झालं होतं, बाहेरचं आणि मनातलंही. धन्यवाद. कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. विविध कथांचा आस्वाद घेण्याकरता ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हं.